इयत्ता 10वीचा पाठ दुसरा बोलतो मराठी डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा जन्म 1952 त्या मराठीच्या प्राध्यापिका भाषातज्ञ आणि लेखिका आहेत. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकाश, भाषा ज्ञान, शब्दांची पहाट हे भाषा विषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. या पाठामध्ये मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगांमुळे कशी विनोदाची निर्मिती होते याचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. आपण आपली मातृभाषा बोलतो, मराठी भाषा बोलतो, परंतु ही बोलत असताना आपण अतिपरिचयात अवज्ञा अशी काही तिची अवस्था असते. कारण आपल्याला या मराठी भाषेची जी गोडी आहे, त्यातील जी सौंदर्य स्थळे आहेत, ती आपल्या कधी कधी लक्षातही येत नाही. आपली ही आपली भाषा आपल्या भावविश्वाला व्यापून राहिलेली असते आणि म्हणून आपल्या भाषेमध्ये व्यक्त होण्याचं जे सामर्थ्य असतं ते आपल्या भाषेमध्येच असतं. माणसाला जेव्हा खूप दुःख होतं किंवा तो अतिशय आनंदात असतो तेव्हा तो आपल्या मातृभाषेतूनच व्यक्त होत असतो. व्युत्पत्ती कोशात शब्दांची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन नवीन माहिती मिळते, आनंदही मिळतो आणि म्हणूनच आपल्या जीवनात भाषेला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून आपण तिला जर महत्त्व दिलं, मनातल्या तिला जर महत्त्व दिलं, तर आपल्याला मनातल्या भावभावनांचं सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास नक्कीच मदत होते हे या पाठातून स्पष्ट केलेले आहे. लेखिकेने या पाठामध्ये सुरुवातीलाच एक विनोद दिलेला आहे. परवा वर्तमानपत्रामध्ये एक विनोद आला होता. बायको म्हणते नवऱ्याला की तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणतो नको नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगरी. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारच नाहीये. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरात इतकं घुसलं आहे की आपण मराठीमध्ये पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी जे वेगवेगळं क्रियापद आपण मराठी भाषेमध्ये वापरतो ते मात्र आपण आता बनवणं हे क्रियापद वापरून आपण आपली जी मराठी भाषेतली क्रियापदं आहेत ती मागे पडलेली आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवलेच जातात. खरं तर मराठीमध्ये बनवणे म्हणजे फसवणे हा अर्थ आहे. परंतु त्यामुळं मग माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या त्या नवऱ्याला नक्कीच आठवलं तर त्यात काय आश्चर्य आहे? बघा, मराठी ढंगांचे शब्द प्रयोग ही आपल्या भाषेची खरी श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एकच जे क्रियापद घेतलं तर ते किती ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं ते आपल्या लक्षात घेण्याजोगं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या भाषेच्या सौंदर्याकडं आपलं लक्ष जात नाही, परंतु लेखिकेने मात्र या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकेट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे, म्हणजेच मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ इथं कुठेही आलेला नाही. ही तर आपल्या भाषेची खरी गंमत आहे. परंतु त्या मारण्यामधून व्यक्त होणारा अर्थ आपल्या मनापर्यंत पोहोचतोच. शब्द प्रयोगाप्रमाणेच वाक्प्रचार ही देखील आपल्या भाषेची खास शैली आहे. खस्ता खाणे, यामध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना, तरी सुद्धा आपण तिथं खस्ता खाणे हा शब्द वापरतो. कंठस्नान घालणे हा जर वाक्प्रचार आपण पाहिला तर हा जो वाक्प्रचार आहे तो युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. उदाहरणार्थ आता आपल्या भारत आणि चीन सीमेवर जी सैनिकांमध्ये ज्या छोट्या मोठ्या चकमकी घडतात
तर त्यामध्ये आपण नेहमीच वर्तमानपत्रामध्ये वाचतो की भारताच्या सैन्याने चीनी सैनिकांना कंठस्नान घातलं. तर इथं कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखडून आंघोळ घालणे नव्हे, तर इथं त्या शत्रूला मारणे असा अर्थ होतो. आणखी नवीन आपण एक वाक्प्रचार बघूया की खांद्याला खांदा लावणे, याचा अर्थ सहकार्य करणे. आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला चार लोक जो खांदा देतात त्याला खांदा देणे म्हणतात. म्हणजे यातलाही फरक आपल्या लक्षात यायला हवा. म्हणजे एका ऐवजी जर आपण दुसरं क्रियापद वापरलं तर अर्थाचा अनर्थ होतो, अर्थ चुकतो, अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. आणि त्यासाठी आपण शब्दकोश वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आता अक्कलवान, अक्कलवान म्हणजे हुशार, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. हे जर आपल्याला माहीत नसेल तर कोणी आपल्याला जर अक्कलेचा कांदा म्हटलं तर आपल्याला जर त्याचा खरा अर्थ माहीत नसेल तर आपल्याला खोटे खोटेच वाटेल, अरे हा माणूस तर आपलं कौतुक करतोय, मग तो आपली फिरकी घेतोय हे आपल्या लक्षात येणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हेही आपल्याला नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. इथं ला आणि अंग या नामाला ला आणि वर हे दोन प्रत्यय लागलेले आहेत. तिला हसणे याचा अर्थ होतो तिची चेष्टा करणे, आणि तिच्याशी हसणे म्हणजे तिच्या बरोबर हसणे. म्हणजे ती या सर्वनामांना ला आणि शी हे प्रत्यय आलेले आहेत. यात प्रत्यय महत्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर सुद्धा प्रत्ययांची जागा अनेकदा आपल्याला चुकलेली दिसते. मग उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे असं असायला हवं. त्यांचे धन्यवाद त्याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. म्हणजे तेच्या ऐवजी ना हा प्रत्यय हवा असतो, पण आपल्याला अनेक ठिकाणी हा प्रत्यय चुकलेला दिसतो. असेच भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे, ती पुढे पुढे जात असते. आता आपण आपल्या जीवनामध्ये संगणकाने प्रवेश केलेला आहे आणि आपलं बरंचसं जे जीवन आहे या संगणकाने आणि मोबाईलने व्यापलेलं आहे. आणि मग आपल्या भाषेमध्ये इंग्रजी शब्द सातत्याने येऊ लागलेले आहेत आणि ते इंग्रजीने मराठीने आत्मसातही केलेले आहे. तर आजवर आपल्या मराठीने संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी असे अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत, आणि म्हणून टेबल हा शब्द आपल्याला आता परका वाटत नाही. म्हणजे ही शब्दां भाषेतील देवाणघेवाण मराठी भाषेनं सहज स्वीकारलेली आहे. पण जरी आपण अनेक भाषांमधले शब्द आपलेसे जरी केलेले असले तरी सुद्धा गरज नसताना आपण इतर भाषांमधले शब्द आणि तेही आपल्या मराठीचं व्याकरण झुगारून, म्हणजे मराठीचं व्याकरण व्याकरणाचे जे नियम आहेत ते जर न पाळता आपण हे शब्द वापरले तर ते मात्र योग्य नाही. हल्ली मुलं म्हणतात मी स्टडी केली, या म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी आपण म्हणावं मी अभ्यास केला, मग हे म्हणणं योग्य नाही का? पण तरी सुद्धा आपण काही वेळा अशा प्रकारे आपण आपल्या भाषेची अवहेलना करत असतो. तर भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. उत्पत्ती कोशामध्ये आपण जर एखादा शब्द पाहिला तर त्या शब्दाची तो शब्द आपल्या मराठी भाषेत कसा रूढ झाला, त्यानंतर त्याला जे संदर्भ आहेत ते सगळे तिथे दिलेले असतात, आणि यातून आपल्याला खूप काही नवीन छान छान माहिती मिळते. आता मोरांबा हा शब्द आपल्या घरामध्ये आपण आपली आई उन्हाळ्यामध्ये मोरांबा करते, म्हणजे कच्च्या कैऱ्या किसून त्यामध्ये साखर घालून हा मोरांबा बनवला जातो. मग यामध्ये मोर हा शब्द आहे. मग या शब्दातल्या मोराचा म्हणजे मयुराचा संबंध इथं काहीच नाहीये, तर इथं मोरस म्हणजे साखरेशी. तर जुन्या काळी ही साखर मॉरिशसवर न यायची आणि म्हणून तिला मोरस असं म्हणायचे, आणि मोरस म्हणजे साखर आणि आंबा असा दोन्ही एकत्रित येऊन मोरांबा हा शब्द झालेला आहे. म्हणजे शब्दांची जी पाळमुळं आहेत ती किती दूरवर पसरलेली असतात आपल्याला हे
माहितही नसतं की साखर पूर्वी मॉरिशसवरनं येत होती आणि हे आपल्याला उत्पत्ती कोशामधून आपल्याला कळते आणि म्हणून शब्दांची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतात ती आपल्याला समजतात. आता आणखी एक वाक्प्रचार इथं लेखिकेने दिलेला आहे, कदर करणे. खरं तर हा कद्र म्हणजे कद्र करणे म्हणजे एखाद्या विषयी जाणीव ठेवणे, त्याच्या कलागुणांची जाणीव ठेवणे, तर किंवा त्याच्यातील जे गुण आहेत त्याचं चांगुलपण आहे याविषयी आपल्याला जाणीव असणे याला म्हणतात कदर करणे. पण तो खरं तर कद्र या अरबी शब्दापासून आपण कदर हा शब्द घेतलेला आहे, म्हणजेच गुणांची पारख करणे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुका होत नाहीत, नाहीतर कित्येक वेळा आपल्याला शब्दांचे खरे रूपच माहीत नसते आणि त्यामुळे आपण बोलताना ते शब्द चुकतो. आता आपण पाहूया उदाहरणार्थ अनुसया. तर हा जो शब्द आहे अनुसया असं नाव नसून आपण सर्रास म्हणतो की अनुसया, पण खरं तर अनुसया असे नाही. मग त्याची जर आपण फोड केली तर अन अधिक असूया, म्हणजे जिच्याकडे असूया नाही, असूया म्हणजे मत्सर, मग जिच्याकडे मत्सर नाही अशी स्त्री म्हणजे अन असूया असा खरा शब्द आहे. पण आपल्या मनामध्ये अनसूया असा तो शब्द लिहिला आणि वापरला गेला पाहिजे, पण आपण तो अनुसया असा लिहिला जातो म्हणजेच तो आपल्याकडनं चुकतो. पण आपल्याला जर त्या शब्दाची खरा अर्थ माहीत असेल तर आपल्याकडनं मग तो शब्द मनात पक्का रुजतो आणि तो चुकत नाही. आणखी एक शब्द आहे जरा जर्जर. तर हा जो संस्कृत मधनं आलेला शब्द आहे बघा, तर जरा जर्जर म्हणजे वार्धक्यानं विकल झालेला, म्हणजे अतिशय थकलेला वार्धक्यानं. मग यातील जे ज आहेत तर दोन ज आहेत, तर जचे उच्चार आहेत, जचा उच्चार आहे तालव्य. जरा जर्जर पहिला जो उच्चार आहे जचा तो तालव्य आहे, म्हणजे आपली जीभ टाळूलाची कटते. तर जरा जर्जर आणि दुसरे जे ज आहेत ते आपली दाताच्या वरच्या भागाला जीभ चिकटते. म्हणजे त्यानंतर आणखी दुसरा आपण जर शब्द बघितला तर जर. जर म्हणजे कलाबू. साडीच्या किनाऱ्यावर जी जर असते तिला आपण जर असं म्हणतो. या शब्दातील जचे उच्चार हे दंतमूलीय आहेत, म्हणजे दाताच्या मुळाशी आपली जीभ चिकटते. म्हणजे दंतमूलीय म्हणजे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. तर आपण हे भाषा विज्ञानामध्ये आपण शब्दांची निर्मिती आपल्या कंठातून कोणकोणत्या ठिकाणी होते हे आपण पाहिलेलं आहे. तरी सुद्धा काही शब्दांचे असे अर्थ त्यामुळे बदलतात, म्हणजे उच्चारावरही अर्थ अवलंबून असतात. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्व असतं. उदाहरणार्थ सूतकताई हा शब्द, जर आपण सूतकताई हा शब्द सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल बरं, कारण सूतकताई हा काही त्याचा अर्थच नाही. म्हणजे सूतकताई म्हणजे धाग्यांचं जे सूत आहे ते म्हणजे कापसापासून धागे तयार करणं त्याला सूतकताई असं म्हणतात. मग अक्षरशः हा शब्द लिहिताना सुद्धा अक्षरशः असं जर कोण्या मुलाने करून टाकलं तर ते कोणाचं तरी नाव होईल, म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडनं चुका होतात. म्हणून आपल्याला शब्दांची योग्य रूप माहीत करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण शब्दकोश आणि उत्पत्ती कोश वापरण्याची सवय करून घ्यायला हवी. त्यानंतर आणखी एक आपल्याकडे म्हण आहे आपल्या मराठी भाषेमध्ये, अतिशय सुंदर सुंदर आणि अगदी जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या अतिशय सुंदर अशा म्हणी आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा म्हणींचा संग्रह सुद्धा कधी केला असेल किंवा आपल्या घरामध्ये आपली आई आजी अशा म्हणींचा सर्रास वापर करत असतात आणि मग आपण कधी कधी अगदी हसतही असतो, कारण त्या प्रसंगाला अनुरूप त्या म्हणी अगदी चपकलपणे आपल्या घरातील जुन्या स्त्रिया वापरत असतात. तर हा जो ही जी म्हण आहे पुराणातली वांगी पुराणात, या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये, पुराण म्हणजे जे आपले जुने ग्रंथ आहेत तर त्यांना आपण पुराण असं म्हणतो. तर या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काही गोष्ट आली आहे का जर असं आपण शोधायला गेलो, कारण पुराणातली वांगी कुठली बाबा, तर हे जर शोधायला गेलो तर हा शोध आपला
फुकटचा उद्योग ठरणार आहे, कारण आपल्याला पुराणात कुठेही वांगी सापडणार नाहीत. तिथं मूळ जी म्हण आहे ती पुराणातली वानगी पुराणात, म्हणजे आपण वानगी या शब्दाचं बोलताना त्याचं रूप चुकलं आणि ते झालं वांगी. तर वानगी याचा अर्थ उदाहरण, म्हणजे पुराणातलं उदाहरण पुराणातच असा त्याचा अर्थ आहे. पण वानगीचं झालं वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या सगळ्या गोष्टी पुराणांमध्ये, मग आपली अशी फजिती होते. मग काही वेळा दोन शब्दांची रूप सुद्धा सारखी असतात आणि त्याचे अर्थ भिन्न असतात, ती सुद्धा आपल्याला चकवतात, ती सुद्धा फसवतात. उदाहरणार्थ राजाचे कलेवर प्रेम होते. इथं कला म्हणजे ज्या वेगवेगळ्या कला आहेत, चित्रकला, नृत्यकला, हस्तकला, तर अशा अनेक कला आहेत, 64 कला आहेत. तर या कला, तर राजाचं कलेवर प्रेम होतं. आणि दुसरं वाक्य आहे, अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. कलेवर याचा अर्थ मृत शरीर. मग दोन्ही शब्द एकच आहेत कलेवर, परंतु दोन्हीचे अर्थ भिन्न आहेत. तर इथं बघा, पहिल्या वाक्यामध्ये कलेवर हे शब्द रूप कला या शब्दाचं सप्तमीचं विभक्तीचं रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे मात्र नाम आहे, म्हणजे मृत शरीर. मग किंवा त्याला शव असंही म्हणतात. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर आपल्याला ही आत्तापर्यंत आपण अनेक जी उदाहरणं बघितली तर ती अशी छोटी छोटी उदाहरणं होती. अशी अनेक शक्तीस्थळं आपल्या भाषेमध्ये आहेत, अनेक सौंदर्य स्थळं आहेत, आणि म्हणून आपण आपल्या भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. ती योग्य पद्धतीनं बोलली गेली पाहिजेत. त्यातील अनेक गमती जमती, त्यातील सौंदर्य स्थळे आणि ती व्यक्त होतानाची जी भाषेतील जे अर्थ सौंदर्य असतं, नाद सौंदर्य असतं, तर ते आपण जाणून घेतलं पाहिजे. अशी ही भाषा आपल्या घरी दारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आपल्या आईच्या ठिकाणी आहे, कारण तिनं आपल्या भावजीवनाला आकार दिलेला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला तिनं आधार दिलेला आहे. बघा की आपल्यातनं ही जर भाषा काढून घेतली तर आपल्या जीवाची किती घालमेल होईल, आपल्याला व्यक्तच होता येणार नाही. आत्ता मी जो तुमच्याशी संवाद साधते आहे तो सुद्धा हा भाषेमुळेच साधता येतो, आणि म्हणून तिच्याशी आपलं खास जिव्हाळ्याचं नातं असायला हवं. त्यासाठी आपण तिचं ज्ञानही मिळवायला हवं आणि तिचा सन्मानही राखायला हवा. त्यानंतर लेखिकेनं आणखी उदाहरणं दिली आहेत. तर ही जी भाषा आहे ती हवेसारखी आहे. हवा बघा सगळीकडे व्यापून आहे, ती आपल्या आत आहे, बाहेर आहे, तिचं जीवनातलं तशी भाषा सुद्धा हवेसारखी आपल्याला व्यापून राहिलेली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामधलं जे तिचं स्थान आहे ते कायम ठेवायला आहे, ठेवायला हवं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाषेशी खेळायला शिका, त्यातील वेगवेगळे शब्द जाणून घ्या, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, खूप भाषेमध्ये अनेक अर्थपूर्ण शब्दांचा साठा आहे. आणि मग एखादं वाक्य घेतलं की ते कसं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला व्यक्त करता येतं, आणि यातूनच आपण छान छान शब्दांचा वापरही करू शकतो. तर इथं लेखिकेने उदाहरण दिलंय की आता पाऊस पडत आहे, म्हणजे पाऊस पडणं ही घटना आहे, आणि या घटनेविषयी दोन वाक्य दिलेली आहेत. घटना एकच आहे पण ती दोन प्रकारे कशी प्रतिक्रिया देता येते ते इथं दिलेलं आहे. पहिलं जे वाक्य आहे ते पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली, म्हणजे इथं पावसाला हेच सांगायचं आहे, परंतु त्यामध्ये दाद देणे किंवा स्वतः जातीने हजर राहणे पावसाने. आणि पाऊस काय व्यक्ती आहे का? नाही. पण पाऊस एखाद्या व्यक्तीसारखा हजर राहिला म्हणजे हे वाक्य अतिशय सुंदर अलंकारिक असं तयार झालेलं आहे. दुसरं वाक्य आहे, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. इथे सुद्धा पाऊस येणे हीच घटना आहे, परंतु त्यामध्ये बेतावर पाणी पडणे म्हणजे माझा बेत जो आहे मॉर्निंग वॉकला जाण्याचा, तर तो मला पुढे ढकलावा लागला, म्हणजे मला काही जाता आलं नाही असं या वाक्यातून सांगायचं आहे. परंतु वाक्प्रचारांचा वापर केल्यानंतर आणि विविध शब्दांचा वापर केल्यानंतर एकच वाक्य आपल्याला अनेक अनेक पद्धतीनं सांगता येतं, आणि यातूनच मग आपली भाषा म्हणजे आपलं लेखन समृद्ध होत जातं.
तर अशी अनेक वाक्य आपल्याला तयार करता येतात आणि त्यातूनच मग आपले जे शब्दातले भाव आहेत ते खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते आणि त्यामुळे तिचा अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण मग म्हणू शकतो लाभले आम्हा असं भाग्य बोलतो मराठी. असं कविवर्य सुरेश भट यांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने आपण पात्र ठरू, कारण आम्हाला मराठी बोलण्याचं भाग्य प्राप्त झालं आहे. जर आपण हे केव्हा म्हणू शकतो, जर आपण भाषेचा असा सर्वांगानं अभ्यास केला आणि तिला आपण सन्मान दिला, तिच्यातली सौंदर्य स्थळं जाणून घेतलो घेतले किंवा तिच्याशी आपण तिच्या ज्या छटा आहेत सौंदर्य आहे तिचा आपण आपल्या लेखनामध्ये वापर करायला लागलो, तर खऱ्या अर्थानं मग हे विधान आपल्या जीवनामध्ये खरं ठरेल की लाभले आम्हाला भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धन्यवाद.